पाकिस्तान आपल्या देशात करत असलेल्या अतिरेकी कारवाया ही कायमची डोकेदुखी झाली आहे सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले असले तरी हा प्रश्न कायमचा मिटवणं आवश्यक आहे अशा वेळी लष्कर प्रमुखांच्या एका विधानाला महत्व प्राप्त झालंय पूरा जम्मू और काश्मीर हमारा हिस्सा है वो पार्लमेंटरी रेझोल्युशन है और अगर पार्लिमेंट ये चाहता है कि वो इलाका भी कभी हमारा हो और किस्म के अगर कोई आदेश हमें मिलते हैं तो जरूर उसके ऊपर कार्रवाई की जाएगी देशा से नवे लश्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यानी पाकिस्तान ला दिलेला हा सज्जड़ इशारा नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेला बराचसा भूभाग हा भारताचाच अविभाज्य भाग असल्याचा ठराव संसदेत यापूर्वीच मंजूर झालाय याचाच आधार घेऊन संसदेनं आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची धमक आणि ताकद आपल्या लष्करात असल्याचं लष्कर प्रमुखांनी म्हटलं लष्कर प्रमुखांच्या या विधानामागे महत्वाचं कारण आहे पाकिस्तान सरकारनं या भागावर आपला जम अधिक मजबूत करण्यासाठी कारस्थान करायला सुरुवात केली आहे आतापर्यंत गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून आझाद काश्मीर होता मात्र आता या भागाचं नाव जम्मू अँड काश्मीर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असं करण्यात आलंय हा भाग गिळंकृत करण्याचा खान यांचा हा कट असल्याचा आरोप पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते नासिर अजीज खान यांनी केलाय एकीकडे पाकव्याप्त काश्मीर संपूर्णत गिळंकृत करण्याचा डाव पाकिस्ताननं आखलेला असताना आता भारतानं सिद्धता केल्याचं लष्कर प्रमुखांच्या विधानामुळे स्पष्ट झालं आहे भारतानं लष्करी कारवाई सुरू केलीच तर त्याला विरोध करण्याची पाकिस्तानची ताकद फारच कमी आहे भारतात लष्करी जवानांची संख्या आहे एक कोटी चोवीस लाख तर पाकिस्तानची आहे केवळ पाच लाख साठ हजार भारताकडे तीन हजार पाचशे पासष्ट रणगाडे आहेत आणि पाकिस्तानकडे दोन हजार चारशे शहाण्णव दोनशे पंच्याहत्तर हेलिकॉप्टर्ससह भारतीय लष्कर सज्ज आहे पाकिस्तानकडे एकशे पंधरा हेलिकॉप्टर्स आहेत आर्टिलरीमध्येही पाकिस्तानची ताकद भारताच्या भारत निम्म्यावरच आहे भारताचे नौसैनिक आहेत सदुसष्ट हजार सातशे तर पाकिस्तानकडे आहेत तेवीस हजार आठशे भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका पाकिस्तान आहे पाकिस्तानकडे एकही नाही भारताकडे सोळा पाणबुडे आहेत पाकिस्तानकडे त्याच्या निम्म्या भारताकडे चौदा विनाशिका आहेत पाकिस्तानकडे शून्य भारताकडे ते ते तेरा फ्रिगेट्स आहेत पाकिस्तानकडे नऊ भारताकडे एकशे सहा गस्ती आणि किनारी युद्धनौका आहेत तर पाकिस्तानकडे आहेत केवळ सतरा वायुदलाची भारताची ताकद आहे ची भारता ची एक लाख सत्तावीस हजार दोनशे सैनिकांची तर पाकिस्तानच्या वायुदलात सत्तर हजार सैनिक आहेत भारताकडे आठशे चौदा लढाऊ विमानं आहेत तर पाकिस्तानकडे चारशे पंचवीस भारतीय वायुदलाच्या ताफ्यात तीनशे नव्वद हेलिकॉप्टर्स आहेत पाकिस्तानकडे आहेत एक फक्त एकोणीस फक्त एकाच बाबतीत पाकिस्तानचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे म्हणजे अण्वस्त्र भारताकडे एकशे चाळीस अण्वस्त्र आहेत तर पाकिस्तानकडे दीडशे मात्र दोन्ही देशांच्या आकारमानाचा विचार करता या बाबतीतही भारतच भक्कम स्थितीत आहे असं म्हणता येईल जनरल नरवणे म्हणाले त्याप्रमाणे आपल्या लष्कराची ताकद आहेच गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुच्छेद तीनशे सत्तर हटवण्याचं दमदार पाऊल टाकणाऱ्या केंद्र सरकारला नजीकच्या काळात पाकव्याप्त काश्मीरवरही निर्णय घ्यावा लागू शकतो ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक सुधेंद्र कुलकर्णी आहेत सुधेंद्र सर भारतीय लष्कराची ताकद आहेच पण लष्कर प्रमुख म्हणतात तसं होणं खरंच शक्य आहे का नवीन सेनाध्यक्ष त्यांना हे प्रश्न हा प्रश्न विचारला गेला त्यांनी स्वतः काही सांगितलेलं नाही आहे त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की एक पार्लमेंटचं रेझोल्युशन आहे नाईनटीन नाईन्टी फोरचा त्या अनुषंगाने जर शासनाने केंद्र शासनाने जर आदेश दिला तर आम्ही योग्य तो कारवाई करू पण याचा अर्थ असा नाही की आता भारताने ठरवलेलं आहे की पाक ऑक्युपाईड कश्मीर आता मिलिटरीच्या मिलिटरीचा वापर करून आम्ही ते काबीज करणार कॅप्चर करणार असा अर्थ होत नाही आणि इथे लोकांनी आणि राजकीय पक्षातल्या लोकांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की आतापर्यंत सत्तेचाळीस नंतर चार युद्ध झालेले आहेत भारत आणि पाकिस्तान मध्ये पा, काश्मीरचा प्रश्न सुटलेला आहे का ज्याला आम्ही पीओ के म्हणतो तो भारताचा बनलेला आहे का नाही आता पाचवा युद्ध झाला तर पीओ आपला होईल का हे जरा शानपणाने ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे कारण आता पाचवा जर युद्ध झाला तर हा अणुयुद्ध होईल न्यूक्लिअर वॉर होईल हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे भारताकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत पाकिस्तानकडे पण आहेत म्हणून ला एक युद्ध पुकारून सेनाच्या बळावरून ते आम्ही घेऊ हे काय मला शक्य वाटत नाहीये आणि अशा प्रकारच्या दुस्साहसाचं सा, पाऊल भारताने टाकू नये धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुधीर सर